आणि मुरबाड तालुक्यातील एक नावाजलेले फलंदाज एमपीएल आणि एमएनपीएल गाजवणारे हे दोन फलंदाज मात्र दिशा वॉरियर्स मध्ये खेळणारा समाधान चषक काटेकर आयोजित 2018 मॅन ऑफ द सिरीज मात्र इथे बाईक आता मात्र उंचावून मारण्याचा प्रयत्न होता समाधानाचा पहिला चेंडू आणि इथे मात्र कचल शत्रक्षण मानवलं आपल्याला संघ करून मात्र एक सिंगल दुसऱ्याचा प्रयत्न दोन धावा आल्या मात्र पहिला चेंडू उदयांच्या दोन धावा काटेकर संघाचं खातं खोलतोय दोन आणि वैयक्तिक आपलं खातं खोलतोय समाधान मात्र दोन कशा प्रकारची कामगिरी कितपत धावा गोळा करतोय काटेकर संघ पाच षटकामध्ये पहिला चेंडू दोन धावा आल्या आता मात्र लेग साईड चेंडू थांबणार नाही चेंडू जाईल खेळाडू कक्षक दे सीमारे शबार षटकार मात्र पहिल्या चेंडूवर आल्या होत्या त्या दोन त्याच्यानंतर समाधान याने मात्र दाखवून दिलं मी मारू शकतो मी करू शकतो मी एक मोठा स्कोर उभा करू शकतो माझ्या संघासाठी आणि दाखवून दिलं षटकार मारला आता मात्र कट केला आणि चेंडू थांबणार नाही चेंडू दै सीमारेच्या बाहेर फोर रन चांगल्या प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते समाधानांच्या बॅट मधून खानकानी तोंड बॅक टू बॅक एक षटकार आणि एक चौकार चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन जी मात्र पोहोचली 12 बघा आता मात्र त्रिपालाची झाला समाधान बॅक टू पवेलियन सुरेख प्रकारचा चेंडू होता खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र समाधानानं काहीच चेंडू समजला नाही बॅट आणि बॉल काही साधा कनेक्ट नाही सीधा जाऊन चेंडू मात्र त्रिफलाचित झाला आणि समाधानी ते बॅट टू पवेल आता मात्र तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज आमर मात्र धडाकेबाज फलंदाज म्हटला जातो मुरबाड संघ सॉरी काटेकर संघाकडून आणि मुरबाड तालुक्यातील एक धडाकेबाज फलंदाज आमर बघूया कशा प्रकारची कामगिरी राहते आमर यांच्या मार्फत पहिल्या षटकात मात्र सलामीचा फलंदाज बाद केला उदयाने समाधानाला चांगली अशी कामगिरी करत समाधान बघा पुन्हा एकदा उदय मात्र आपला कट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि काही संपर्क नाही चेंडू जाईल एष्ट रक्षकाकडे नीर धाव चेंडू धावसंख्याची 12 मात्र सलामीचा फलंदाज बॅक टू पवेलियन आता मला फुलटा चेंडू चेंडू खाली शतरक्षक येईल आणि चेंडू जाईल सीमारेच्या बाहेर 1 बाउंड 4 रन जर अमर काय करे आणि जर षटकार मारला तर भरत काय करे आन्स करून 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकार आहे सुवर्ण छेद असेल अमर यांना मात्र चांगल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर काटेकर संघाची धावसंख्या होती 16 मात्र सलामीचा फलंदाज मात्र बॅट टू पवेलियन झाला समाधान चांगल्या प्रकारची कामगिरी करत होता मात्र संघाचं मोठं धावांवर तो
मोठ्या धावा उभा करण्याचा प्रयत्न चालू होता, पण इथे मात्र कोलवर टप्प्याचा चेंडू उदयाने टाकला, मात्र त्रिफलाचित झाला समाधान बॅक टू पवेलियन. मात्र तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज दुसरं षटक आदलतो आपल्या संघाकडून. भगवान बघूया कशा प्रकारची का जयेश जयेश कशा प्रकारची कामगिरी केली होती. मात्र उदयाच्या पहिल्या षटकात मात्र कुठल्या गेल्या त्या 16 धावा, मात्र एक गडी बाद केला उदयाने सलंगचा फलंदाज समाधानांच्या रूपात. बघूया आता मात्र ज्याचं नाव मात्र मुरबाड तालुक्यात खूप गाजलं तो मात्र या स्ट्राइकला विनायक. बघूया कशा प्रकारची कामगिरी करतो. आता मात्र शॉर्टपिच मध्ये चेंडू होता आणि चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल सी मारे शापार फोर रन. औरंगाबादचा दुसरा वाघ आहे ठाणे जिल्ह्याचा, मात्र जयेशांच्या पहिल्याच चेंडूवर मोठा प्रहार करतो तो विनायक. पहिल्या चेंडूवर मारला गेला तो चौकार, चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन जी मात्र होते 20. बघूया कशा प्रकारची कामगिरी विनायक. आता माझा शॉर्ट फिल्ड पद्धतीचा चेंडू होता, चेंडू खाली क्षेत्ररक्षण आणि गचाला असं क्षेत्ररक्षण मानवलं आंबेल संघाकडून. तोपर्यंत घेतले दुसऱ्याचा प्रयत्न होतो आणि इथे मात्र पळून पूर्ण 2 धावा संघाची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली 22. मध्ये अजूनपर्यंत सलामीचा फलंदाज आपली खेळी दाखवणारा विनायक, मुरबाड तालुक्यातील एक नावाजलेला फलंदाज विनायक. बघूया कशा प्रकारची कामगिरी असते विनायक यांच्या मार्फत. बघूया पुन्हा एकदा जयेश होतोय सज्ज. आता माझा उचलून मारलेला चेंडू, चेंडू काही थांबणार नाही, चेंडू जाईल सी वारे शपार शकार. सॉरी चौकार असेल. या चौकाराच्या सहाय्याने काडेकर संघाची धावसंख्या होती 26. मात्र दुसरं षटक इथे संपन्न होताना मैदानाच्या आत मात्र जयेशांच्या मार्फत मात्र यांच्यावर मात्र मोठा प्रहार केला जातो विनायक यांच्याद्वारे. बघूया कशा प्रकारची कामगिरी जयेश असे कमबॅक करतात काय बघूया. मात्र सलामीचा फलंदाज अजूनपर्यंत मैदानाच्या आत आपली केली दाखवणार विनायक काडेकर. तर दोन चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या झाली ती 26. अजूनपर्यंत मैदानाची आता आपली कामगिरी करताना. आता मात्र कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जाईल फर्स्ट स्लिप कडे. एक सिंगल आहे सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या ती 27. आता मात्र तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज आमर बघूया याने मात्र आपल्या फलंदाजी मध्ये चांगलं काम केलंय. एक चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या मोठी करण्याचा इथे प्रयत्न झाला आमर यांचा. बघूया आता मात्र पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र धावबाद झाला विनायक खाडेकर बॅक टू पवेलियन. मात्र सलामीचा फलंदाज इथे धाव बाद होतो विनायक यांच्या रूपात. मात्र आता त्याची जागा घेण्यासाठी आले तर चौथ्या क्रमांकावर दौलत. बघूया कशा प्रकारची कामगिरी करतो दौलत. मात्र एक मोठा स्कोर उभा करावा लागेल खाडेकर संघाला. आतापर्यंत मात्र दुसऱ्या षटकातील मात्र काहीसे चेंडू अजून शिल्लक असतील जयेशांच्या. मात्र सलामीचे फलंदाजी ते मात्र बॅक टू पवेलियन झाले समाधानाने विनायक. मात्र तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज आमर अजूनपर्यंत आपली केली दाखवत. आता मात्र चौथ्या क्रमांकावर आलेला फलंदाज दौलत कशा प्रकारची कामगिरी करतोय. जयेशांच्या मला तिरते शेवटचं चेंडू असेल जयेशांचं. बघूया सामना कधी दौलत नवीन फलंदाज. आता मात्र ऑफस्टंपच्या खूपच बाहेरचे हॅम्पर कॉलेज वाईड वाईडच्या सहाय्याने संघाची धावसंख्या झाली ती 28. मात्र दुसरं षटक इथे मैदानाच्या आत संपन्न होताना धाव
धाव आहेत ते 28 चांगल्या प्रकारची कामगिरी करतात ते दौलत आता मात्र बॅक साईडला टोळी चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल चेंडू थांबणार नाही चेंडू जाईल सीमा रेषा पार फोर रन मात्र दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनं काटेकर संघाची धाव संख्या ती 32 मात्र पहिल्या षटकात मात्र उदयाने मात्र 16 धावा कुठल्या होत्या मात्र त्याने मात्र सलामीचा फलंदाज मात्र बॅक टू पवेलियन पाठवला होता समाधान आणि त्याच्यानंतर जयेशांच्या षटकात मात्र 16 धावा आल्या त्याच्यानंतर त्याने सुद्धा आपलं काम मात्र पूर्ण केलं 16 जरी धावा दिल्या असली तरी सलामीचा फलंदाज मात्र बॅक टू पवेलियन पाठवला विनायक मात्र दोन फलंदाज मात्र बॅक टू पवेलियन झाले सलामीचे फलंदाज आता तिसऱ्या क्रमांकावर आणि चौथ्या क्रमांकावर आलेला फलंदाज मात्र मैदानाच्या आत आपली चांगली प्रकारची कामगिरी दाखवतो अमर आणि दौलत दौलतने मात्र शेवटच्या चेंडूवर जयशांच्या चौकार ढोकून आपल्या संघाची धावसंख्या नेऊन जी मात्र पोहोचवली 32 या धावसंख्येवर बघूया अजूनपर्यंत 18 चेंडूचा केल्या मैदानाच्या आत मात्र संपन्न होताना अठरा चेंडूचा अजून खेळली ते बाकी मैदानाच्या कितपत धावा गोळा करतोय काटेकर संघ मात्र सलामीचे फलंदाज दोन मात्र इथे बॅक टू पवेलियन झाले समाधान आणि विनायक बघूया आता मात्र तिसऱ्या क्रमांकावर आला फलंदाज अमर आता मात्र कट केला चेंडूला चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक सिंगल आली सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या येते 33 तिसऱ्या षटकात तो उदय मात्र पहिल्या षटकात मात्र त्यांच्या 16 धावा आले होते मात्र त्याने मात्र चांगली कामगिरी केली सलामीचा मात्र फलंदाज समाधान बॅक टू पहिल्या बघा तिसऱ्या षटकात येतोय आता मात्र बॅक चालल्या टोळ चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत घेतल्या दोन धावा पूर्ण इथे मात्र दोन धावा पळून पूर्ण केल्या दोन धावांच्या सहाय्याने संघाची धावसंख्या झाली ती 35 बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते दौलत आणि अमर यांच्या मार्फत कितपत धावा गोळा करतोय तो बघूया पुन्हा एकदा आता मात्र आपला कट केलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल मात्र एक सिंगल आली इथे मात्र तिसऱ्या षटकातील तीन चेंडू संपन्न होताना मात्र पहिल्या चेंडूवर मात्र एक सिंगल त्याच्यानंतर दोन धावा आल्या मात्र त्याच्यानंतर पुन्हा एकदा सिंगल आली राहिला आता मात्र तीन चेंडू बाकी आता मात्र स्क्वेअर मारा होता बघा चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल मात्र एकच सिंगल आहे सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन जी मात्र बोलली 37 चांगली कामगिरी केली जाते उदयांच्या मार्फत मात्र पहिल्या षटकात मात्र 16 धावा मात्र दिल्या होत्या उदयाने आणि सलामीचा फलंदाज बाद केला होता समाधानाला तोच पुन्हा आता मात्र ऑफला कट केलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत घेतला दोन धावा आता इथे हा षटक मला तरी वाटतंय चांगलं पडतंय की काय उदयांचं सिंगल त्याच्यानंतर दोन त्याच्यानंतर पुन्हा एक सिंगल त्याच्यानंतर पुन्हा एक सिंगल त्याच्यानंतर पुन्हा एक दोन धावा आल्या मात्र चांगली कामगिरी मानवी लागेल उदयांची कोणत्याही प्रकारचा इथे फटका आला नाही दौलत आणि अमर यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा दौलत आता मात्र उंचावून टोळे चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल आणि इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण मानलं जेल सुटला दौलत यांचा तोपर्यंत मात्र इथे मात्र दोन धावा आल्या दोन धावांच्या सामने संघाची धावसंख्या जाऊन जी मात्र पोहोचली 41 तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनं काटेकर संघाची धावसंख्या ती 41 आता मात्र राहिले ते मात्र दोन षटक
मात्र इथं 18 चेंडूंचा मात्र इथे खेळ संपलाय मैदानाच्या आत आणि या 18 चेंडू मध्ये काटेकर संघाने मात्र 41 धावा गोळा केल्यात. येणारे मात्र 12 चेंडू कितपत धावा गोळा करतोय काटेकर संघ पुन्हा एकदा सज्ज होतोय. अमर एक मोठा नाव काटेकर संघाकडून आमर यांचं षटकार आणि चौकारांचे पाच मांडले जात. आमर बघूया कशा प्रकारची कामगिरी. आमर आता मात्र चेंडूला मात्र फक्त दिशा दिखवली आणि त्याच्याकडे मात्र क्षेत्ररक्षक तोपर्यंत घेतली. एक सेकंड दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि इथे धाव बाद होण्याची शक्यता होती आणि इथे मात्र अंपायर कळली नो बॉल. इथे मला तर वाटतं फ्रीड असेल. इथे मात्र एक नो टाकला त्याच्यानंतर दोन सिंगल आल्या धावसंख्येवर धावसंख्या होत आहे ती 44. येणारा चेंडू असेल मात्र फ्री आमर साठी. बघा या फ्रीचा कितपत फायदा उठवतो आमर. किती धावा खोल करतो या फ्रीड वर आमर. येणार मात्र चेंडू असेल फ्रीड. चांगले अंपायर मानले जातात. एसे एकता मध्ये खेळणार आहे मात्र बघूया. आता मात्र फ्रीड जाईल निर्धाव. मात्र या फ्रीडचा मात्र कोणत्याही प्रकारचा फायदा नाही अमर्याने लुटला. मात्र एक संधी होती फ्रीड वर मोठा फटका खेळण्याची. मात्र निर्धाव चेंडू बघूया पुन्हा. आता मात्र बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव अमर्याना. चेंडू काही बॅटच्या काही कोणत्याही टप्प्यात नाही आला अमर यांच्या बॅक टू बॅक दोन चेंडू. इथे निर्धाव अमर होतोय. धावसंख्या स्थिर धावसंख्या 44. बघूया षटकातील काहीसे चेंडू जाईल ऋषी यांच्या. आता मात्र चांगल्या प्रकारचा फटका खेळलाय. मात्र त्या खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत घेतल्या पळून पूर्ण दोन धावा. संघाची धावसंख्या धावांची मात्र पोहोचली 46. अजूनपर्यंत चौथ्या षटकातील रुशियाचा चेंडू अजूनपर्यंत शिल्लक. तीन चेंडू अजूनपर्यंत शिल्लक चौथ्या षटकातील. बघूया कितपत धावा गोळा करतोय या तीन चेंडूवर अमर. हंपर सामना तरी सुरू करा. हंपर नावाजलेले अंपायर दाजी. बघूया येणार तीन चेंडू कितपत धावा गोळा करतोय. आता माझा गोलवर टप्प्याचा चेंडू होता मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत घेतल्या दोन धावा. धावसंख्या तर धावसंख्या होत आहे ती 48. चौथा षटक इथे समाप्त होताना मैदानाच्या ऋषी यांच्या मार्फत मात्र तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज अमर अजूनपर्यंत चांगली कामगिरी करताना. बघूया पुन्हा एकदा अमर सज्ज होतोय. आता मात्र पुन्हा एकदा तोच चेंडू आणि कोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र पळून पूर्ण दोन धावा कंप्लीट केल्या. धावसंख्यावर धावसंख्या होत आहे ती काटेकर संघाची हाफ सेंचुरी म्हणजे 50 धावा पूर्ण होत आहेत काटेकर संघाच्या. चौथा षटक अजून इथे मात्र समाप्त होताना ऋषी यांच्या मार्फत षटकातील मला तर वाटतं शेवटचा चेंडू असेल ऋषी यांच्या. बघूया येणारे मात्र अजूनपर्यंत 7 चेंडू असतील. आता मात्र सुरेख प्रकारचा चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत इथे मात्र धावबाद होण्याची शक्यता होती आणि इथे मात्र खराब थ्रो मानावा लागल एसटी रक्षकाकडून आणि इथे मात्र कुठल्या गेल्या तीन धावा. धाव धावबाडावर धावा आहेत त्या 53. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर काटेकर संघाची धावसंख्या ती 53. आता मात्र येणारे 6 चेंडू कितपत धावा गोळा करतोय काटेकर संघ. डीजे
डीजे आणि मात्र येणारे सहा चेंडू कितपत धावा गोळा करतोय खाडेकर संघ. मात्र चौथ्या क्रमांकावर आलेला फलंदाज आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज अमर आणि दौलत आपली कामगिरी पूर्ण पार पाडताना. मात्र पाचवं षटक कोणाच्या हातात दिलं जातंय? आंबेला संघ. आंबेलेचा बारावा खेळाडू नागेश नाग्या. आंबेले संघाचा बारावा प्रतिनिधी. अरे बाबा बॉलरचं नाव सांग ना. अरे आम्ही नाग्या बोलतो. आता दोन रनची पेनल्टी दिली असते. हरेश पाचवं षटक आतलताना आंबेला संघाकडून बघूया. अजूनपर्यंत चांगली कामगिरी केली जाते मैदानाच्या दौलत आणि अमर यांच्या मार्फत. बघूया येणारे सहा चेंडू कितपत दवा गोळा करतोय खाडेकर संघ. आता मात्र पुलटा चेंडू होता. मात्र चेंडू काही ते मात्र थांबणार चेंडू जाईल. फोर रन. इथे मारा गेला आणि चेंडू थांबला नाही. चेंडू गेला सी मारेच्या बाहेर षटकार. या षटकारच्या सहाय्याने खाडेकर संघाची धावसंख्या ती 67. आतापर्यंत
चार चेंडू अजून पर्यंत इथे बाकी असतील हरेशांच्या षटकातील. बघूया चार चेंडूवर कितपत धावा गोळा करतोय. मात्र चौथ्या क्रमांकावर आलेला फलंदाज दौलत आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज अमर अजूनपर्यंत आपली कामगिरी करताना. आता सलामीचे फलंदाज इथे मात्र बॅक टू पवेलियन झाले. पहिल्या षटकात मध्ये उदयाने समाधानाने बात केलं. बघूया आता मात्र चेंडू आली क्षेत्रक्षणाला तोपर्यंत घेतली एकच डाव. एक सिंगल आली सिंगलच्या सहाय्याने संघाची धाव संख्या झाली ती 68. बघूया आता मात्र येणारे तीन चेंडू कितपत धावा गोळा करतोय काटेकर संघ. आता मात्र स्ट्राईक ला येतो नाव दिला फलंदाज आमर. बॅट मधून मात्र हा गोगळताना बघूया कशा प्रकारची कामगिरी ते आमर. बघूया आता मात्र कट करण्याचा प्रयत्न आला चेंडू खाली क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्ररक्षण मानवलाय तोपर्यंत घेतल्या दोन धावा पळून पूर्ण होत आहेत. इथे मात्र दौलत धाव बाद होतोय बॅक टू पवेलियन. ओके डीजे आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आत येताना देवीदास गाजलेला एक फलंदाज देवीदास याच नाव सुद्धा मुरबाड तालुक्यात आणि काटेकर या संघात मोठा नाव आहे देवीदास. मात्र देवीदास अशा प्रकारची कामगिरी करतो हा सुद्धा एक मोठा फलंदाज मानला जातो काटेकर संघाकडून. बघूया देवीदास कशा प्रकारची कामगिरी येणारे मात्र दोन चेंडू असतील कितपत धावा गोळा करतोय काटेकर संघ. बघूया देवीदास आता मात्र लेग साइडला टोलवण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही निर्धाव चेंडू जाईल हा रेषांचा. बघूया कशा प्रकारची कामगिरी देवीदास नवीन फलंदाज मैदानाच्या आत. मात्र आता मात्र शेवटचा चेंडू असेल षटकातील. आता मात्र चेंडू जाणार राकेश चेरन. एक पोरगी इथे मात्र नो चेंडू असणार आहे चांगले अंपायर मानले जातात. एक पोरगी आय लाईक यू अंपायर नीट नाही गलवत रोज.
करण्यासाठी यावे. देवपे वर्सेस वडवली या पुढील सामना दोन्ही संघांचे संघटन आहेत. टॉसचा कार्यक्रम करण्यासाठी या. खाडीर संघ सहकार्य करा. मात्र सलामीचे फलंदाज मैदानाच्या आत मात्र जाताना उदय उदय आणि हरेश यापुढील सामना होईल देवपे वर्सेस वडवली. सामन्याकडे वळूया पुन्हा एकदा. पहिलं षटक आता येत होतो काडेकर संघाकडून विनायक. मात्र फलंदाजी मध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी केली होती. आता मात्र गोलंदाजी मध्ये कशा प्रकारची कामगिरी बघूया सामन्याकडे उदय. आता मात्र उंचावून मारले चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल आणि इथे मात्र जेलबाद झाला उदय बॅक टू पवेलियन. पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवर बाद केला विनायक याने. उदयना बॅक टू पवेलियन पाठवले. मात्र चांगल्या प्रकारचं झेल पकडलं देवीदास याने. मात्र त्याने मात्र हरीशच्या शेवटच्या चेंडूवर मातलं एक रॉकेट शॉट मारून षटकार मारला होता आणि संघाची धावसंख्या मात्र मोठी करण्याचा उभा इथे प्रयत्न केला. तो पुन्हा एकदा देवीदास मात्र झेल पकडताना चांगल्या प्रकारचं झेल पकडलं देवीदासाने उदयांच. आता मात्र नवीन फलंदाज जयेश बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जयेश यांच्या मार्फत. मात्र पहिल्या चेंडूवर सलामीचा फलंदाज मात्र इथे बाद केला विनायकाने उदयाना. बघूया अजूनपर्यंत कशा प्रकारची कामगिरी होतो विनायक. पहिल्या षटकातील चेंडू अजून शिल्लक विनायक यांच्या. आता मात्र सामना करील हरेश. बघूया कशा प्रकारची कामगिरी होतो हरेश. आता मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल आमर. तोपर्यंत घेतली एक सिंगल. सिंगलच्या सहाय्याने संघाचं खातं खोललं आणि आपलं सुद्धा खातं खोललं आंबेले संघानं. एक चांगली कामगिरी केली जाते मैदानाच्या आत विनायक यांच्या मार्फत. पहिल्या चेंडूवर बाद केला उदयाना सलामीचा फलंदाज. चांगलं झेल टिपताना देवीदास. बघूया आता मात्र नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर आलेला जयेश. आता मात्र उंचावून मारलेला चेंडू. चेंडू काही चावणार नाही. चेंडू जाईल सीमा रेषा पार. फोर रन. देवपे संघाने इथे मात्र टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय.
बघूया कशा प्रकारचे काम करतो विनायक. आता मात्र रिवर्सचा इथे मारा केलाय, मात्र चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर फोर रन. ओके डीजे, बॅक टू बॅक दोन चौकार ढोकले जयशने, मात्र संघाची धावसंख्या झाली 3-9. मात्र पहिल्या चेंडूवर बाद केला होता विनायकने, उद्याना मात्र सलामीचा फलंदाज, मात्र तिसऱ्या क्रमांकावर आला फलंदाज जयेश. आता मात्र हा सुद्धा उंचावून मारले चेंडू, चेंडू खाली क्षेत्र, चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आंबेला संघाची धावसंख्या होती 15. मात्र आंबेला संघाच्या पहिल्या षटकात मात्र कुठल्या होत्या त्या, 16 धावा आणि 1 विकेट बाद केला होता सलामीचा फलंदाज समाधानानं. आणि ते तशीच कामगिरी इथे पावस मिळते काटेकर संघाकडून, पहिल्या षटकात आल्या 15 आणि सलामीचा फलंदाज उदयानं बाद करण्यात यश ठरलं विनायकेना. आता मात्र दुसरं षटक आतलतो काटेकर संघाकडून, योगेश कशा प्रकारची कामगिरी करतो योगेश. बघूया पहिल्या षटकात मात्र कुठल्या गेला विनायक यांना 15 दबाव, मात्र सलामीचा फलंदाज इथे मात्र बाद करण्यात यश ठरलं विनायक यांना उदयांच्या रूपात. चांगला डेल चिपला होता देवीदास याने. दादा बघूया दुसरं षटक योगेशांच्या हातात दिलं जात. बघूया आता मात्र हरेश कशा प्रकारची कामगिरी करतो. आता मात्र ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू असेल, हॅम्पर कॉलेज वाईड, वाईडच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 16. मात्र सलामीचा फलंदाज अजूनपर्यंत मैदानाच्या आत आपली खेळी दाखवताना जयेश सॉरी हरेश कशा प्रकारची कामगिरी करतो. आता मात्र चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल सीधा यष्टी रक्षकाकडे नीर धाव. काय चांगले असे कमबॅक करताना योगेश. बघूया दुसऱ्या षटकातील काय से चेंडू अजून शिल्लक योगेशांच्या. आता मात्र फेर पकडचा मारा, ते धाव बाजवण्याची शक्यता होती, ते मात्र एक सिंगल आले, सिंगलच्या साहाय्याने संघाची धाव संख्या झाली ती 17. आता मात्र तो फलंदाज मात्र ज्याने मात्र विनायक यांच्या षटकामध्ये मात्र कुठल्या गेल्या होत्या, बॅक टू बॅक दोन चौकार आणि एक षटकाराच्या साहाय्याने आंबेला संघाची धावसंख्या मोठी करण्याचा उपाय काम करत होता तो, मात्र आता मात्र स्ट्राईक लाई जयेश कशा प्रकारची कामगिरी होत जयेश. बघूया आता मात्र नीर धाव चेंडू जाईल, बॅटचा काही बॉल काही टप्प्यात नाही, जयेश यांच्या नीर धाव चेंडू योगेश यांचा. ऐसे कम बॅक करताना योगेश, बघूया कशा प्रकारची कामगिरी करतो योगेश. आता मात्र बॅक टू बॅक दोन चेंडू नीर धाव योगेशांचे, कायसे कम बॅक करताना चांगली कामगिरी करताना आपल्या संघासाठी योगेश. आतापर्यंत टाकलेत मात्र 4 चेंडू, या 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा दिल्या गेल्यात योगेशने, येणारे मात्र 2 चेंडू. आता मात्र उंचावून मारले चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल, मात्र
एक इथे मात्र पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होतो आणि इथे मात्र पळून पूर्ण दोन धावा पूर्ण या दोन धावाच्या सहाय्याने संघाची धाव संघाची मात्र जाऊन पोहोचली 19. आता मात्र पाच चेंडूचा इथे मात्र खेळ समाप्त होताना राहिले ते मात्र एक चेंडू दुसऱ्या षटकातील योगेशांचे. बघूया कितपत दवा गोळा करतोय. आता मात्र कोळवर टप्प्याचा चेंडू चेंडू खाली क्षेत्रक्षण केला अमर, पण मात्र इथे कचाला क्षेत्रक्षण मानावं लागलं अमरच. आणि मात्र दोन धावा आल्या इथे मात्र दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आंबेला संघाची धाव संख्या ती 21. आता मात्र तिसरं षटक कोणाच्या हातात दिलं जात आहे आणि अनिकेत कशा प्रकारची कामगिरी करतोय तिसरं षटक हाताला जाणार अनिकेत. दुसऱ्या षटकात मात्र कुठे गेल्या हॅलो 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 मात्र दुसऱ्या षटकात योगेशांच्या मात्र धावा कुठल्या गेल्या सहा. चांगली कामगिरी योगेशांची. मात्र पहिला चेंडू मात्र ऑफस्टंपच्या खूपच बाहेर टाकला होता योगेशाने. त्याच्यानंतर काहीच कमबॅक केलं योगेशाने आणि मात्र पाच धावा मात्र इथे दिल्या गेल्या. दुसऱ्या षटकात मात्र आल्या सहा धावा एक वाईट आणि त्याच्यानंतर खेळून पूर्ण केला पाच धावा. बघूया आता तिसरं षटक आणि त्यांच्या त्या मार्फत संपन्न होताना मैदानाच्या 18 चेंडूचा मात्र इथे खेळ समाप्त होताना मैदानाच्या 18 चेंडू आणि बनवायचे त्या छप्पन धावा. आता मात्र उंचावून मारले चेंडू चेंडू खाली विनय केल आणि झेल बाद झाला इथे हरेश बॅक टू पवेलियन. गुरुराज शिगोले तुम्हाला मात्र रघुनाथ काय करीत ते शोधतायत तर कॉमेंट बॉक्स मध्ये येऊन त्यांच्याशी संपर्क साधा. भोग्या पहिल्या चेंडूवर मात्र गडी बाद केला सलामीचा फलंदाज हरेशना अनिकेत याने चांगली कामगिरी केली जाते अनिकेत द्वारा. आता मात्र 17 चेंडू आणि 56 धावा बघूया कशा प्रकारची कामगिरी. आता नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या मात्र एक सिंगल आली सिंगलच्या सहाय्याने संघाची धाव संख्या जाऊन जी मात्र होते 22. निलेश काटेकर आणि माधव गायकर यांचं इथे आगमन होते त्यांनी त्वरित स्टेजवर येऊन बसण्याची कृपा करावी. निलेश गायकर आणि निलेश काटेकर आणि माधव गायकर आता मात्र बनवायचे त्या 16 चेंडू आणि 55. आता मात्र उंचा मारले चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल आणि इथे मात्र कुमार आलाय क्षेत्ररक्षक तो पर्यंत घेतल्या दोन धावा. दोन धावांच्या सहाय्याने संघाची धाव संख्या जाऊन मात्र पोहोचली 24. आता मात्र बनवायचे त्या 15 चेंडू आणि 53 धावा मोठा आव्हान असेल आंबेले संघापुढे. सामना करेल ऋषी
आता मात्र आपला कट केलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक योगेश तोपर्यंत घेते एक सिंगल सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या होती 25 आणि केद यांच्या षटकातील अजून दुसरे काही चेंडू अजून शिल्लक बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते आणि केद यांच्या द्वारा चांगली कामगिरी म्हणवली कारण आणि केद यांची आता मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू असेल वाईड वाईडच्या साईने संघाची धावसंख्या ती 26 आता मात्र बनवायच्या 14 चेंडू आणि 51 धावा आता मात्र लेग साईडला टोले चेंडू चेंडू थांबणार नाही चेंडू जाईल सीमा रेषेवर षटकार तिसऱ्या षटकातील आणि के त्यांचा शेवटचा चेंडू असेल मात्र मोठा प्रहार केला जयेशाने मात्र तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज मात्र आपली कामगिरी पार पाडताना काडेकर संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा वेळेच मात्र इथे भांडवा शेवटच्या षटकातील शेवटचं चेंडू असेल तिसऱ्या षटकातील बघूया आणि केदांचं सामना करील जयेश बघूया कशा प्रकारची कामगिरी होते आता मात्र फुलटन चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल देवीदास आणि सुंदर प्रकारचं क्षेत्ररक्षण इथे मात्र पळून पूर्ण 2 धावा तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आंबेला संघाची धावसंख्या होती 34 आता मात्र बनवायचे त्या 12 चेंडू आणि 43 धावा आता मात्र बनवायचे त्या 12 चेंडू आणि 43 धावा आंबेल्या संघाला मात्र 4th षटक कोणाच्या हातात दिलं जातंय योगेश पुन्हा एकदा आपला दुसरा षटक आतलताना मात्र योगेशाने चांगली कामगिरी केली होती दुसऱ्या षटकात मात्र त्याने मात्र 6 धावा दिल्या होत्या आता कशा प्रकारची कामगिरी करतोय 4th षटक हाताळताना योगेश सामना करील नवीन फलंदाज मैदानाच्या आलेला ऋषी बनवायचे त्या मात्र 43 धावा 12 चेंडू बघूया 4th षटक हाताळताना योगेश कशा प्रकारची कामगिरी जाते 12 चेंडू आणि 43 बनवायचे त्या आंबेले संघाला पुन्हा एकदा सज्ज होते आता मात्र कोलवर टप्प्याचा चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र जेल सुटला आणि एक सिंगल आली सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन ती मात्र पोहोचली 35 आता मात्र बनवायचे त्या 11 चेंडू आणि 42 धावा अकरा चेंडू 42 धावा मात्र पहिला चेंडू एक मोठा प्रहार केला होता ऋषी याने आता मात्र स्ट्राईक लाईतो तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज जयेश अजूनपर्यंत मैदानाच्या आज आपली कामगिरी दाखवताना आता मात्र उंचावून मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा साधा काही संपर्क नाही इथे मात्र धावबाद होण्याची शक्यता होती इथे मात्र जीवदान भेटलं जयेशाना धावसंख्येवर धावसंख्या होते 37
आता मात्र बनवायचे त्या 10 चेंडू आणि 40 धावा. आता मात्र उंचावून मारले चेंडू, चेंडू खाली बिना येईल तोपर्यंत घेतले एक सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय की काय, मात्र एक सिंगल आहे. चांगली कामगिरी मानावी लागेल योगेशांची. पहिल्याच चेंडूवर मात्र एक सिंगल होतं, त्याच्यानंतर दोन धावा, त्याच्यानंतर पुन्हा एकदा सिंगल. चांगली कामगिरी. मात्र षटकातील तीन चेंडू अजून शिल्लक योगेशांच्या. चौथं षटक हाताळताना योगेश बघूया कशा प्रकारची कामगिरी. आता ऋषी मात्र आपली कामगिरी पार पाडताना. आता मात्र लेकला टोलवण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू जाईल निर्धाव. चांगले असे यष्टी रक्षक मानले जाते संतोष खाडीकरे. चांगली कामगिरी मानली जाते योगेशांची. मात्र चार चेंडूचा इथे खेळ समाप्त होताना तिलाच्या मात्र चार धावा. आता मात्र उंचावून मारण्याचा प्रयत्न चेंडू खाली शत्रूच्या आणि इथे चेर बाद झाला. ऋषी बॅक टू पवेलियन. आता मात्र बनवायचे त्या सात चेंडू आणि 39 धावा. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या ती 38. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आत. आपली पाचव्या क्रमांकावर आलेला फलंदाज भगवान, बघूया कशा प्रकारची कामगिरी. मात्र चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल योगेशांच्या सामना करील. आता मात्र रिव्हर्सचा इथे मारा होता, मात्र चेंडू काही थांबणार नाही. चेंडू जाईल सी मारेच्या पार, 4 रन. चौथ्या षटकाच्या संबंधित तर आंबेला संघाची धावसंख्या ती 42. आता मात्र बनवायचे त्या सहा चेंडू आणि 35 धावा. सहा चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता असेल आंबेला संघाला. सहा चेंडूवर मारा तरी वाटतंय, सहा षटकार मारावे लागतील आंबेला संघाला. आता इथे मात्र युवराज सिंगचा इथे मात्र विक्रम तोडला जात आहे की काय पाहायला भेटेल आपल्याला मैदानाच्या आत. मात्र चेष मात्र अजूनपर्यंत आपली चांगलीशी कामगिरी पार पाडताना. आता मात्र बनवते सहा चेंडू आणि 35 धावा. मात्र जयेश मात्र चांगली कामगिरी पार पाडताना वैयक्तिक मात्र 34 धावा मात्र कुठल्या गेल्या जयेशाने. अजूनपर्यंत आपली मैदानाच्या कामगिरी मात्र चांगल्या प्रकारे दाखवताना जयेश. आता मात्र स्ट्राईकला येतो नवीन फलंदाज भगवान. सहा चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता असेल. मात्र सहा चेंडूवर सहा षटकार मारावे लागतील आंबेला संघाला. युवराज सिंगचा इथं विक्रम तोडलं जातोय की काय पाहायला मिळेल आपल्याला. बघूया सहा चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आंबेला संघाला. आता मात्र शेवटचं षटक आदलतो तो दौलत. बघूया कशा प्रकारची कामगिरी होतो दौलत. बघूया सहा चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आणि इथे मात्र ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू असेल वाईड. चांगले चांपर मानले जातात दाजी. धावसंख्या पर धावसंख्या 43. सहा चेंडू आणि 34 धावा. इथे मात्र निर्धाव चेंडू असेल. आता मात्र पाच चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता असेल. इथे मात्र ऑफ तुमच्या खूपच बाहेर चेंडू पुन्हा एकदा वाईड. चेंडू आणि 33 धावा. बघूया कशा प्रकारची कामगिरी होते भगवान यांच्या मार्फत. चांगल्या प्रकारचा
सकल फटका मांडला जाईल भगवानांच्या रूपात. एक सिंगल आणि सिंगाच्या सहाय्याने संघाची धावसंख्या झाली ती 45. आता मात्र बनवायचे त्या 4 चेंडू आणि 32 धावा. 4 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता असेल. मात्र तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज जयेश मात्र वैयक्तिक 34 धावांवर खेळतोय. इथे मात्र धावबाद होतोय भगवान आणि इथे मात्र अवंतर एक धाव येईल वाईड आणि धावबाद होतोय तो भगवान वाईड. धावसंख्या बरं धावसंख्या 46. आता मात्र बनवायचे त्या 4 चेंडू आणि 31 धावा. चार चेंडू इथे मात्र निर्धाव चेंडू जाईल दौले त्यांचा. आता मात्र बनवायचे त्या 3 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असेल. इथे मात्र धावबाद होताना नवीन फलंदाज ते कोणत्याही प्रकारचं इथे मात्र खातं खोललं नाही आणि तंबू मध्ये परत जाताना. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जाईल यष्टी रक्षकाकडे आणि इथे मात्र खराब रक्षक आणि इथे मात्र मला तरी वाटतंय 99% काटेकर संघ इथे विजय होताना. आणि इथे मात्र काटेकर संघ इथे विजय होतोय. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन तसेच हरलेल्या संघाचं कौतुक. यापुढील सामना वडवली वर्सेस देवपे. देवपे संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. देवपे संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या.